जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन पार्किंगची जागा निश्चित असून तेथे कोणतेही शासकीय वाहन तसेच कामानिमित्त येणाऱ्यांचे वाहन दिसून येत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गेट बंद असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काही नागरिक शासकीय कामासाठी येत असतात तर विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रमाणपत्र घेण्यासाठी येत असतात. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात होत असून वाहनासाठी कधी कधी जागा सुद्धा उपलब्ध नसते. परंतु दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वाहनांची जागा निश्चित असून तेथे कोणतेही शासकीय वाहन तसेच नागरिकांची वाहने लावली जात नसून गेली कित्येक वर्ष हा गेट बंद असल्याचे दिसून येत आहे. शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोट्यवधी पैसे खर्च केले असले तरीही शहरामध्ये काही प्रमाणात कचऱ्याची समस्या सुटली नसल्याचे दिसत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा बोर्ड पूर्णपणे कचऱ्याने भरून गेला असून तेथे बाटल्या तसेच कचरा असल्याचे दिसत आहे. तसेच याकडे कोणाचेही लक्ष नसून येथे कचरा बाटल्या टाकल्या जात आहे.